आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगूरच्या पूरग्रस्तांना पुण्याच्या सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचं करण्यात आलं वाटप. दूधगंगा वेदगंगा नदीला आलेल्या प्रलयकारी महापुरामुळे मांगूरसह परिसरातील शेकडो घरांमध्ये दूधगंगा नदीच्या पुराचं पाणी शिरल्यानं, शिवाय शेकडो एकर शेती पाण्याखाली गेल्यानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. या विस्कळीत झालेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून पुण्यातील विविध सामाजिक संस्थांनी मांगूरच्या पूरग्रस्तांची भेट घेऊन 150 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप करण्यात आलं. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक ग्रामपंचायत अध्यक्ष अण्णासाहेब जळणे यांनी केलं. यावेळी स्त्री शक्ती नागरी सहकारी पतसंस्था, श्री संत गोरोबा शिक्षण संस्था, आर के सोनाग्रा फाउंडेशन व बापूसाहेब खरात कन्स्ट्रक्शन या पुण्याच्या 4 सामाजिक संस्थांकडून पूरग्रस्तांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये कपडे, अंथरूण पांघरूण, विविध वस्तू आदी स्वरूपाचं किट मदतीच्या साहित्यानं वाटप करण्यात आलं. यावेळी साई उद्योग समूहाचे शिल्पकार प्रदीपराव जाधव, ग्रामपंचायत सदस्य कलंदर मुल्ला, कुमार बने यांच्यासह पुण्याच्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, मांगूरू ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. 1983 महापौर येऊन गेला, त्यावेळा देखील फार या ठिकाणी नुकसान झालं आणि त्यानंतर 2005 मध्ये पण आता जो पूर आला त्याच्यापेक्षा साधारणतः 7 ते 8 फूट पाणी या ठिकाणी उंची पातळी कमी होती आणि लोकांना यावेळेला ह्याच गावात नाही तर ह्या आजूबाजूच्या सर्व ज्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती झाली, सांगली, सातारा, मांगूर, या बेळगाव जिल्ह्यामध्ये, बागलकोट जिल्ह्यामध्ये, तर त्या ठिकाणी लोकांना अंदाज आला नाही की पाणी हे 2005 पेक्षा जास्त जाईल असा अंदाज आला नाही. त्यामुळे लोकांचं त्या ठिकाणी गणित चुकलं, अंदाज चुकला आणि अचानकपणे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे एक एक आमच्या गावापेक्षा अनेक गावात अशा परिस्थितीची कपड्यानिशी ती लोकं बाहेर आली. आज या ठिकाणी जी तुम्ही मदत आणला आमच्या गावच्या बरोबरच, तुम्ही याच्यापूर्वी कुठे महाराष्ट्रातून जे आमच्या बंधू भगिनींनी ज्या ज्या ठिकाणी त्या महाराष्ट्र असो कर्नाटकामध्ये असो राज्याचा जातीचा भाषेचा भेदभाव न करता तुम्ही करा करून या ठिकाणी मदत केली त्याबद्दल मी सतीशहा तुमचा सर्वांच्या या ठिकाणी म्हणून 20 वर्ष चालू होतो. सांगायला मला थोडंसं असं झालं की जेव्हा पण या पूरग्रस्तांच्या व्यथा टीव्हीच्या माध्यमातून आम्ही पुण्यामध्ये पाहिल्या तेव्हा आम्ही आणि माझ्याबरोबर आज इथे उपस्थित असलेली सर्वच मंडळींचं असं एक जाणीव झाली की आपल्याला इथे येऊन काही काम करणं अत्यंत म्हणजे ही मानवतेचाच एक भाग आहे आणि त्याच्यासाठी कोणी आम्हाला हाक मारायची गरज नाही. आमच्या संस्थेशी संलग्न अशा 57 बचत गट आहेत आणि बचत गटाच्या सर्व महिलांनी आपापला वाटा उचलून आम्ही कुठल्याही तऱ्हेचा त्यांना हाक न देता त्यांनी प्रतिसाद दिला आणि माझ्याबरोबरती अन्य अनेक संस्थांना मी एका मीटिंगसाठी बोलवलं आणि त्या मीटिंगमधून त्वरित जेवढ्या लोकांना बोलवलं त्या सर्व लोकांनी माझ्याबरोबरती हाताला हात देण्याचं त्यांनी लगेच कबूल केलं. त्यापैकी माझ्या इथे असलेल्या किरणताई तावरे आहे आणि संत गोरोबा शिक्षण संस्थेच्या त्या प्रमुख आहे, त्यांच्याबरोबरती त्यांची टीम आज आलेली आहे, अन्वर मोमीन आहे, प्रीती मानकर आहे आणि बरेच लोक त्यांच्याबरोबर सोबत आलेले आहेत. त्यांनी भरघोस मदत करायचं आता स्वतः आमच्यावर घेऊन आलेले आहे. आरतीताई सोशल वर्कर आहे, आर के सोनाग्रा फाउंडेशनच्या प्रमुख आहे, रुपालाताई बोगीकर आमच्या संस्थेच्या सचिव आहेत, नंदाताई चव्हाण आमच्या संचालिका आहे. त्या रोजगाराचं काही प्रश्न निर्माण झाला महिलांचा तर आम्ही निश्चितपणे तुम्हाला त्या संदर्भामध्ये काही प्रशिक्षण आणि कोणी काही बाजारपेठेसाठी मदत करू शकतो.